हॅलो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण असं बघितलं की परीक्षांच्या वेळेला मुलांचा आहार कसा असावा की ज्याच्यामुळे फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ अतिशय चांगली राहील. परीक्षांच्या वेळेस मेंदू अतिशय तल्लख राहण्याच्या दृष्टीने कोणते अन्नपदार्थ महत्त्वाचे, ताकद वाढण्यासाठी काय खावं, हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं. या व्हिडिओमध्ये आपण असं काही बघूया की जसे चांगले अन्नपदार्थ खाऊन त्याचे चांगले इफेक्ट्स होतात, तसे असेही काही अन्नपदार्थ आहेत की ज्याचे आपल्या आरोग्यावरती वाईट परिणाम सुद्धा होतात. आणि स्पेशली परीक्षांच्या काळात तर हे खूप महत्त्वाचं आहे की जे जसे आपण चांगले पदार्थ खातो तसे काही पदार्थ टाळणं आहारातनं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण हे जे मी तुम्हाला 3 पदार्थ सांगणार आहे महत्त्वाचे, ते पदार्थ असे आहेत की त्याच्यामुळे मेंदूचं कामच व्यवस्थित होत नाही. आणि मेंदूचं काम जर व्यवस्थित झालं नाही तर मग परीक्षांच्या वेळेस मुलांच्या परफॉर्मन्सवर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात वाईट पदार्थ तो म्हणजे साखर, पांढरी साखर. पांढऱ्या साखरेमुळे मुलांची कॉन्सन्ट्रेशन करण्याची क्षमता कमी होते, चिडचिड होते. हे त्याचे होणारे आपल्या शरीर मेंदूवरती होणारे परिणाम, पण त्याचा अजून एक अतिशय वाईट परिणाम असा होतो की पांढरी साखर असलेला जास्त असलेला कोणताही पदार्थ आपण खाल्ला, म्हणजे विकतचे फ्रूट ज्युसेस किंवा जॅम्स किंवा गोळ्या चॉकलेट्स हे जर आपण खाल्लं तर त्याच्यातनं खूप जास्त प्रमाणात साखर मिळते. असं म्हणतात की एक जर 200 ml फ्रूट ज्यूसचं पॅकेट असेल तर त्याच्यातनं जवळजवळ 8 ते 10 चमचे साखर आपण खातो. तर असा जर तो फ्रूट ज्यूस एका वेळी प्यायला तर त्यांनी रक्तातल्या साखरेचं प्रमाण एकदम पटकन शूट होतं आणि ते तितक्याच लवकर खाली येतं. आणि हे जे ब्लड शुगर स्पाइक्स येतात तर ह्याच्यामुळे मुलांचा अटेन्शन स्पॅन कमी होतो. म्हणजेच काय की मुलांचं कॉन्सन्ट्रेशनचं स्पॅन कमी होतो आणि अतिरिक्त साखरेमुळे ॲसिडिटी होण्याच्या तक्रारीसुद्धा वाढतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ जो आपण नाही न खाऊ नये परीक्षांच्या वेळेस तो म्हणजे साखर. दुसरा एक पदार्थ की ज्याचा आपल्याला त्रास होतो किंवा शक्यतो परीक्षांच्या वेळेत आपण खाऊ नये तो म्हणजे आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्स घातलेले जे काही पदार्थ आपण खातो, म्हणजे विकतचे सॉसेस, विकतची लोणची किंवा कोणताही विकतचा पदार्थ जर पॅक्ड पदार्थ असेल तर त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्स घातलेली असतात. आणि ह्या प्रिझर्वेटिव्समुळे आपली जी रोगप्रतिकारक शक्ती असते, आपली जी इम्युन सिस्टीम असते, त्याची कार्यक्षमता कमी होते. आपण बघतोय की सध्या सतत फ्ल्यूच्या साथी, व्हायरल इन्फेक्शन्सच्या साथी, ताप, सर्दी, खोकला ह्याच्या सतत साथी येत असतात. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती अतिशय स्ट्रॉंग असणं हे परीक्षांच्या वेळी तर खूप महत्त्वाचं आहे. कारण परीक्षांच्या वेळेस इन्फेक्शन होण्याची रिस्क आपण घेऊ शकत नाही. आणि आपण जितके प्रिझर्वेटिव्ह घातलेले पदार्थ नियमितपणे खाऊ तेवढे आपल्या इम्युन सिस्टीमचं काम कमी होतं आणि आपण आजारी पडण्याची शक्यता वाढते. त्याच्यामुळे असा कोणताही पदार्थ ज्याच्या लेबलवरती क्लास 2 प्रिझर्वेटिव्स किंवा प्रिझर्वेटिव्ह ॲडेड असं लिहिलेलं असेल हा कोणताही पदार्थ शक्यतो मुलांनी खाऊ नये. तिसरा अजून एक पदार्थ तो म्हणजे आपल्या आहारात ज्या ज्या वेगवेगळ्या मार्गांनी ट्रान्स फॅट्स जातात ते पदार्थ मुलांनी खाऊ नयेत. ट्रान्स फॅट्स म्हणजे काय की तेलाला जर खूप जास्त तापमानावरती जर तापवलं तर त्या तेलामध्ये ट्रान्स फॅट्स होतात. ह्या ट्रान्स फॅट्सचा डायरेक्ट इफेक्ट आपल्या मेंदूवर होऊन विसरबोळेपणाचं प्रमाण वाढतं. त्याच्यामुळे फरसाण, शेव, सतत त्याच तेलात तळलेले पदार्थ म्हणजे विकतचे वडे, भजी, सामोसे किंवा आजकाल असं दिसतं की आपण जे विकतचे जे सॉसेस आणतो म्हणजे मेयोनीज असेल किंवा इतर कुठले सॉसेस, या सगळ्याची जर तुम्ही फूड लेबल्स वाचले तर यातल्या बऱ्याचशा पदार्थांच्या फूड लेबल्सवरती ट्रान्स फॅट लिहिलेलं असतं. त्याच्यामुळे आपण अतिशय जागरूक राहून ती फूड लेबल्स व्यवस्थित वाचून आपल्याला मुलांना आपण काय खायला द्यायचं आणि काय नाही खायला द्यायचं या दोन्हीचा विचार करायला हवा. थँक्यू.